आई बायका, तुम्ही प्लीज सोहमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. अहो, आमच्यात जो काही वाद झाला ना, त्याचा सगळा राग त्याने तुमच्या दोघांवर काढला. कसा चिडून गेला तो. चिडला ना की त्याला काही भानच राहत नाही आपण काय बोलतो याच. यांना पण काय वाटेल ते बोलला. पण आई असा चिडला की तो नेहमीच घरातनं निघून जातो आणि डोकं शांत झालं की येतो परत. आहे त्याचं असं वागणं विचित्र. तो वागतो विचित्र आणि शेवटी मी आई आहे ना त्याची, मला काळजी वाटतेच. सर, तुम्ही तरी समजावा ना आईंना. काय बोलू, जेवढं सावरायला जावं तेवढं बिनसत आहे. हे सगळं सुरळीत व्हावं म्हणून मी इथून गेलो होतो. आज आलो तर हे असं झालं. पण सर, मी इथे आलो नसतो तर हा तमाशा झालाच नसता. निघतो. जा, तुम्ही सुद्धा जा. सगळे सोडून जा मला. माझंच काहीतरी चुकतंय, माझ्यामुळेच सगळं बिनसतंय. आई प्लीज, तुम्ही नका ना स्वतःला दोष देऊ. सरांना दुसरी कामही आहेत म्हणून ते निघाले. इथे काही कामं नाही आहेत का? उद्यासाठी घर सजवायचं नाहीये, पाहुण्यांची आधी, खाण्यापिण्याची आधी, काही बघायला नको, हे सगळं मी एकटीनेच करायचं का? हे बघ, तू काळजी करू नकोस, मी संध्याकाळी सगळे डिटेल्स घेऊन येतो, मग बोलू आपण. बघितलं सुद्धा मी हे घर सोडण्याचा निर्णय किती योग्य होता ते. नाही सर, चुकीच्या माणसाच्या हट्टापोटी घेतलेला निर्णय हा बरोबर असूच शकत नाही. मला विचाराल तर आता या क्षणी तुम्ही आईंच्या बरोबर असायची जास्त गरज आहे. नकोश, मी आत्ता इथे थांबलो आणि नेमका सोहम परत आला तर परत तमाशा होईल. आसावरीला आणखीन त्रास होईल, ते मला नको आहे. हे असं सोहमला घाबरून सर आपण त्याच्याच वागण्याला खतपणे नाही घालत होत का? निघतो. आसावरी येतो. भविष्य सांगणार पोपटवाला, भविष्य सांगणार अगदी अचूक, भविष्य सांगणार. हो, जोडी टिकेल की बायको नवऱ्याला विकेल, झटपट व्हाल श्रीमंत की नशिबी फक्त खटपट आणि कष्ट. जाणून घ्या सगळं पोपटवाला. भाई, भविष्यवाला बघू त्या काय लॉटरी लागते. चल 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 चल. अरे चल ना, चल चल. अरे अरे, थांब थांब ग्लास. चल अरे चल. या या साहेब, या या या. हो हॅलो, पोपट कुठे? पोपट गेलाय अमराईत त्याच्या नशिबाची फळ चाखायला. चले निखिल, हा कसला भविष्य सांगतो. साहेब, माझ्या भविष्यावर शंका घेऊ नका. आज 550 वाचवाल पण उद्या लाखाचं नुकसान कराल. हुशार आहात पण तुम्हाला कोणी समजून घेत नाही हो. गुरुजी सांगा ना, माझा हात काय सांगतोय. अरे वा, छान मैत्री फार जुनी आहे शाळेपासूनची. म्हणजे कॉलेज पासूनची. हा गुरुजी, आम्ही ना एक बिझनेस केला होता आणि फेल झाला. कोणार निखिल, आपण ना भर दुपारी इथे कट्ट्यावर बसलोय. आपल्याला बघून कोणी सांगेल आपला बिझनेस नाही चालला. चल. पण कोणी हे सांगणार नाही की तुमचं भविष्य पुढच्या 2 महिन्यात उजळणार आहे साहेब. खरंच खरंच. अहो, देव्याची शपथ, देव्याईचा आशीर्वाद आहे तुमच्या सोबत. त्याची खरी ताकद तुम्ही असाल. अहो, पुढचे 2 महिने काळ कठीण आहे पण त्यानंतर पैसाच पैसा, पैसाच पैसा. अहो, तुमच्या दोघांची घनिष्ठ मैत्री, ते तुम्ही दोघं यशस्वी व्यावसायिक अशी तुम्ही मजल मारणार आहात. आहात कुठे साहेब?
मला सांग नोटेचं भविष्य काय? नोटेचं भविष्य तर साहेब तुमच्या मर्जीवर आहे. हुशार आहेस. देवी आई, देवी आई, देवी आई. अगं बाई काकू या. सावरी अगं बघितलंस का कोण आलाय ते? या ना आत या. देवी आई, देवी. माई नमस्कार. तुझ्या रूपानं मला मोठी बहीण भेटल्यासारखी वाटते. मग माई तू म्हणजे साक्षात देवीचं रूप, तू लक्ष्मी. आणि किती कष्टाचं आयुष्य जगली आहे. मग ताई सांगतो तुझ्या नशिबात खूप पैसा आहे पण मन खाते. कुणाची तरी काळजी लागून राहिले बघ. रात्र रात्र झोप नाही, उपाय सुचत नाही. अगदी बरोबर बोललात. खूप काळजीत असते ती. मग अशी माझ्या दारात आले आणि माझ्याबद्दल अगदी सगळं अचूक सांगितलं. मला खूप चांगला अनुभव आलाय. तू पण तुझ्या मनातलं विचारून घे ना. एक मिनिट हा, इकडे आ ना काकू. काकू काकू माझा ना या भविष्यावरती वगैरे आता काही विश्वास राहिलेला नाहीये. मला नाही विचारायचंय काही. गुरुजी म्हणजे वाईट वाटून घेऊ नका पण मला ना अजिबात माझं भविष्य वगैरे जाणून घ्यायचं नाहीये. तुम्हाला काही पाणी वगैरे हवंय का? तर ते देते मी तुम्हाला. या. तुमची इच्छा माई. आता बहीण मानलंय पण म्हणून जबरदस्ती करणार नाही हो. पण मनात एक गोष्ट आली ती सांगतो बघा. कुणाच्या तरी दृष्टी लागले बघा तुमच्या सुखाला. तरणाबांड गडी घरात बिनकामाचा बसलाय. जप त्याला माई, जप त्याला, तुझ्या लेकाला जप. देवी आहेच. चल निघतो माई मिली. अ गुरुजी थांबा थांबा. गुरुजी मला माफ करा. तुम्ही आत या ना, या ना. देवी माय. अहो गुरुजी नमस्कार करते. हा अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. मला खूप काळजी वाटते हो माझ्या मुलाची. काहीतरी मला उपाय सांगा ना. या या आत या या. तुमच्यासाठी काहीतरी दूध आणू का, फळं वगैरे आणू का? नको नको. ही पूर्व आहे. अहो देवी आई. अहो गुरुजी तुम्ही इथे वर बसा ना. नाही नको, मी देवा शेजारी पण आहे. देवी आई. एक दोन तीन चार पाच. देवी आई, देवी आई. पाच माणसं राहतात या घरात. पाच. त्यासाठी हे पाच. त्या घरातल्या एका व्यक्तीला अचानक धनलाभ झालाय आणि तुझी झोळी रिकामी ती रिकामी. बढती कामात वाढ, पगारात वाढ. हो काकू, गेल्या आठवड्यातच ना शुभ्राला प्रमोशन मिळालंय ऑफिसमध्ये. सगळ्यांकडे सगळं आहे माई, पण तरी या घरात सुखाचा वास नाही. माणसांची तोंड कायम विरुद्ध दिशेला. खरं हो तुमचं गुरुजी, माझ्या घरातली ना सगळी माणसं चांगली आहेत पण सतत एकमेकांशी वाद होत राहतात. सुख शांती नाहीये. सून मानी आहे, हट्टी म्हणू शकत. आपलं तेच खरं करते पण तुम्हाला आईसारखं मानते. मुलगाही हट्टी आहे,
आई समोर असून माया मिळत नाही असं वाटतंय त्याला, म्हणून जरा गोंधळलाय, जबाबदाऱ्या झटकतोय. खरंय हो, खरच माझ्या मुलाला खूप त्रास आहे हो. तुम्ही सांगा ना काही उपाय का, म्हणजे काही पूजा अर्चा करायची असेल, काही व्रत करायचं असेल, मी काहीही करायला तयार आहे. मला नाही त्याला असं बघवते हो. काय तमाशा चाललाय हा, आणि हा कोण आहे? ते गुरुजी आहेत, त्यांना कळतंय तुला किती त्रास होतोय ते. तू तू पाया पड ना त्यांच्या, माझ्या जवळ बस. ये बाळा ये, बैस समोर बैस. ये ये ये. मला हे सगळं पटत नाही आई. इथे आपल्याला आपल्या घरातले प्रॉब्लेम सोडवता येत नाही, हा माणूस काय का सोडवणार? काय हो, घरात बाई एकटी दिसल्यावर घरात घुसलात? अरे खूप मोठे ज्योतिषी आहेत ते, जा घरी घेऊन जा त्यांना, देवारात बसवा आणि पूजा. हे सगळ्यांना फसवायचे धंदे आहेत. काय म्हणाला तुला तो, मुलगा हुशार आहे, सून समजूतदार आहे, सासू सुनेचं पटत नाही, हेच ना? मी काय बघत बसलाय तू? काय करतोय? अरे ते गुरुजी आहेत, ते ज्ञानी आहेत, आणि तू म्हणतोस तसं त्यांनी मला काहीही सांगितलेलं नाहीये. त्यांनी मला सगळं अचूक सांगितलंय, बरोबर सांगितलंय, माझा पूर्ण विश्वास बसलाय त्यांच्यावर. बघ हे सगळं खोटं आहे, माझा काही विश्वास वगैरे नाही. अरे सोहम निघा इकडून. अरे चल उठ, चल बाहेर जा. तुला सोहम, अरे तू काय करतोय? भासावरी समजावून ना सोहमला. बघा ना सोहम, अरे ऐक ना माझं. माई बसायला आता, मी निघतो आता. गुरुजी थांबा थांबा. सोहम मला त्यांना फक्त एक प्रश्न विचारायचा. तू जा, तू पटकन हात पाय धुवून ये. हा ठीक आहे, मी फ्रेश व्हायला चाललोय, पण मी येईपर्यंत आज जायला हवंय. मी निघतोच आता. नाही नाही गुरुजी थांबा, माझ्या मुलाने तुमचा अपमान केला ना, मी तुमची माफी मागते, हात जोडून माफी मागते. पण बघा ना असा चिडचिड करतो तो, म्हणूनच तर काळजी वाटते मला त्याची. तुमच्या कपाळावरच्या काळ्या छायेचे हे परिणाम आहेत. ही पूर्व पश्चिम ही खोली, ही खोली कोणाची? माझी आहे. या खोलीत कुणा पुरुषाचा वास आहे. अहो यांचे मिस्टर अभिजित राजे. मी जरा स्पष्ट बोलतो, लहान भाऊ काळजीनं बोलतोय एवढं समजून घे माई. या खोलीतली व्यक्ती या घरातल्या सगळ्या क्लेशाचं कारण आहे. या खोलीतल्या व्यक्तीला मंगळ आहे, कडक मंगळ. मंगळ घर फोडतो. कडक मंगळ आगेशी खेळायची आवड आहे, व्यवसायही तोच असणार. मंगळ म्हणजे आग, मालकी, कामावर साहेब असणार. अहो ते बिझनेसमन आहेत. आणि आगीशी खेळ म्हणजे, अहो ते शेफ आहेत ना. हो पण त्यांचा ना स्वभाव खूप समजूतदार आहे. हो माई, माणूस चुकीचा नसणार, पण त्याचा मंगळ कुणालाही सुख लागू देणार नाही. पण काही उपाय असेल ना याच्यावर? घरातला मंगळ घरापासून लांब राहणं हाच एक उपाय. हा माणूस घरात आल्यापासून क्लेश घेऊन आलाय, तो गेला क्लेश घेऊन जाईल, नाहीतर त्याचा मंगळ तुझ्या पुत्राला क्लेश देईल. कधी मनाला क्लेश तर कधी अपघात. आणि बोलू नये, दोघांनाही एकमेकांपासून त्रास आहे. या मंगळाला लांब ठेव, तुझा लेख निवळेल. नाहीतर नाहीतर काय?
मी वाईट भविष्यवाणी करत नाही माई, पण नाहीतर तुझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे. अजून इथेच आहे काय रे, वाटेल ते काय बडबडतोयस, निघायचं म्हटलं ना तुला. अरे सोहम थांब, मला त्यांना दक्षिणा तरी देऊ दे. अरे हा माणूस माझ्या जीवावर उठलाय, दक्षिणा कसली देतेस तू, उठल रे. अरे सोहम ऐक ना, सोहम निघ बाहेर. सोहम माई लक्षात ठेवा, मोठ्या वृक्षाच्या सावलीत मोठं झुडूप फुटमरतात, मुलाला सांभाळ माई. असं नाही ऐकणार. सोहम बघितलं ना काय करू, मला काही कळत नाही. हो हे बघ, काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल, विश्वास ठेव. काय सॉलिड काम बजावलंयस. हा माझ्याकडून बक्षीस. धन्यवाद साहेब, म्हणजे तुमचीच कृपा आहे. तुमच्यामुळे मी आठवड्याभराची कमाई ही एका दिवसात केली. बर पुन्हा काही काम लागलं तर सांगा, नाही म्हणजे मी पडेल ते काम करतो. देवी आई, देवी आई, येऊ का? या देवी आई. आई बघ, हे असल्या बुवाबाजीवर विश्वास नसतो का ठेवायचा. तू शांत हो बघू आधी, तू ये बस इकडे ये, तू बस, मी तुझ्यासाठी चहा करून आणतो. मला वाटलं. काय वाटलं, काय झालं? काही नाही, या ना. तुम्हाला काही हवंय का? हो, मी तुला ते म्हटलं होतं ना, अॅनिव्हर्सरीची तयारी मी करतो म्हणून. तू आता काळजी करू नको. बर, सगळ्यात आधी डेकोरेटर्सना भेटून आलो, पण आता या काळात आपल्याला घरी माणसं बोलवायची असेल ते आपल्याला ठरवायला लागेल ना. हो, म्हणजे तुम्ही ठरवा ना जे काय असेल ते. हो, पण म्हणजे मी घरात येऊ ना का, इथून दारातूनच ठरवायचंय. या मंगळाला लांब ठेव, तुझा लेख निवळे, पण नाहीतर तुझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे. असं बरी, तुझं लक्ष कुठे? नाही, या ना. नको. म्हणजे? म्हणजे बाहेरची माणसं नको, आपण आपलंच सजवूया घर. ऐक बबड्या, अरे काय झालं? आई आई, ग चहासाठी आलं कापत होतो, सुरी सटकली आणि बोट कापलं. काय रे? अरे मग पाण्याखाली धरायचं ना बोट. आसावरी पटकन हळद आण जा, तू बोट उभं धर. अहो अहो, तुम्हाला ऑफिस किचन ला उशीर होईल ना, तुम्ही जा, मी बघते ह्याच्याकडे. अगं पण अहो, साधी हळद लावायची आहे ना, जमेल मला, त्यात काय कठीण आहे. खरंच तुम्ही जा. आई रक्त वाहते. तू आधी पहिल्यांदा इथे बस, मी घेऊन येते हळद तुझ्यासाठी. था Thank you.